खानापूर तालुक्यात राज्य परिवहन मंडळाची बस अडवणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बेकवाड येथे घडली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकाने हा गंभीर प्रकार केल्याने या चालकावर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात आले आहे. शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी बस थांबवण्यासाठी हात केला तरी बस थांबत नसल्याने बस अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी बस चालकाने विद्यार्थ्याच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केली पण चालकाने बस न थांबवता तशीच पुढे नेले. बेळगाव बस डेपोत अनेक मुजोर बस चालकांमुळे असे प्रकार घडत आहेत. बेकवाड मधील या प्रकरणाची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बस चालका विरोधात नाराजी वाढली आहे. बेजबाबदार बस चालकावर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात आले आहे. चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण? त्यामुळे अशा चालकांवर कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी विद्यार्थी व पालकवर्गाकडून केली जात आहे.